सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हा खचून गेला आहे। गेल्या कित्येक वर्षांमध्ये जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस या वर्षी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे। तसेच जामनेर तालुक्याला देखील या अतिवृष्टीचा फटका बसल्याने शिवसेना युवा सेनेच्या वतीने आज बोदवड चौफुल्ले ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येऊन तहसीलदार अरुण शेवाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। यात संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसान भरपाई म्हणून प्रति एकर 20,000 रुपये विना परतावा मदत द्या, 100% कर्जमुक्ती करा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे सादर केल्या गेल्या। व आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी या प्रसंगी दिला। या प्रसंगी शिवसेना युवा उपजिल्हा प्रमुख विश्वजित पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मनोहर पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, शेतकऱ्यांचा एकच नारा सात बारा घोडा, शेतकऱ्यांचा एकच नारा सात बारा घोडा, शिवसेनेचा एकच नारा सात बारा घोडा। आता तुम्ही निवेदन महाराष्ट्रात गेल्या 125 वर्षात एवढा पाऊस झाला नाही, त्याहीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पिकून गेला। जगाचा पोशिंदा बळीराजावरच जगण्याची चिंता पडलेली आहे, त्याच्या परिवारावर आसमानी सुलतानी संकट पडलेली आहे। कुठल्याही मदत मिळाल्यास न मिळाल्यास त्याच्याजवळ आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही। शेतकरी राजा पूर्णपणे खचून गेलेला आहे। ज्वारी, मका, बाजरी, कपाशी, सोयाबीन आणि सर्वच खरीपाची पिकं त्याची नष्ट झालेली आहे। कपाशीच्या बोटावर कोंब आलेले आहेत, कापूस काळा पडून नष्ट झालेला आहे, ज्वारी, मका, बाजरीच्या कणसावर मोठमोठे कोंब आलेले आहेत, ते जनावरांच्या चारा सुद्धा नष्ट झालेला आहे। शेतात घाम मारणारा शेतकरी राजा जगण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आलेली आहे, सरकारवर आलेली आहे साहेब। आमच्या मायबाप शेतकरी शेतकऱ्यांच्या सढळ हाताने मदत करावी ही कळकळींची मागणी घेऊन आम्ही आपल्या दरबारी आलेलो आहोत। आमच्या शेतकरी मायबापास ना उमेद करतात, आपण त्यांच्या पत्रात भरघोस मदत करावी आता घेऊन आम्ही सर्व मोर्चेकरी या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या मागण्या आहेत 11-12 मागण्या आहेत की ओला दुष्काळी जाहीर झाला पाहिजे, नुकसान भरपाई प्रति एकर 20,000 रुपये विना परतावा मदत द्या, 7-12 कोरा करून 100% कर्जमुक्ती करा, कारण शिवसेनेचा एकच नारा शेतकऱ्यांचा 7-12, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा,
विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी पासेस मोफत द्या, सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता सुरू करण्यात यावा, श्रावणबाळ योजनेतील संजय गांधी योजनेतील साहेब आर्थिक वाढ करण्यात यावी, आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियाला शेतकरी आत्महत्या 5 लाख रुपये मदत करतात, रस्त्याचे जे रखडलेले काम आहे त्याच्याने वेगवेगळे अपघात होत आहे, वेगवेगळे तुमच्या आपल्या कानावर येत असेल ते रखडलेली कामं त्वरित पूर्ण करण्यात यावी। जे आमचे सुखलाल बारी आहे, वाघूर विकास आघाडीचे सुखलाल बारी, ते 2012 पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनमध्ये आंदोलन करतात, 2012 पासून की तापीचा डावा कालवा हा वाघूरमध्ये नदीजोड प्रकल्प आहे तो पण म्हणजे त्याला मंजुरी करून पूर्ण करण्यात यावा, आणि जानेवारी 2020 पासून सर्वत्र चारा छावण्या या करण्यात याव्या, शेतकऱ्याचा शेतसारा व वीज बिल माफ करण्यात यावं साहेब, ही आमची मागणी आहे साहेब। तहसील कार्यालय या ठिकाणी आज शिवसेना पक्षाने शेतकऱ्यांचे जे झालेले नुकसान आहे त्या संदर्भामध्ये आज तहसील कार्यालय या ठिकाणी मोर्चा हा काढलेला आहे, शिवसेना पक्षाने सुद्धा शेतकऱ्यांसाठी हा मोर्चा काढलेला आहे, तर आपल्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित, त्यांच्या पण आपण या मोर्चा संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। आज आम्ही जामनेर तालुक्यातील संपूर्ण शेतकरी काही मागण्या घेऊन आलो होतो, आज आमचा जो शेतकरी आहे तो बांधावर रडतोय, घरात रडतोय, शेतात रडतोय, आणि त्याचं म्हणणं त्याचं दुःख निवारण करण्याकरता आम्ही सरकारी दरबारी आलो। आमच्या अशा मागण्या की पहिली मागणी आम्ही केलेली आहे सरकारकडे की हा जो शेतकरी आहे हा शेतकरी 100% कर्जमुक्ती झाला पाहिजे, शिवसेनेचा एकच नारा 7-12 कोटी हा तालुका ओला दुष्काळी जाहीर झाला पाहिजे, माझ्या या संपूर्ण शेतकऱ्यांना 1 एकरी 20,000 रुपये मदत विना परतावा मिळाली पाहिजे, या 3 प्रमुख मागण्या आहेत, आणि बाकीच्या 11-12 मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहे। विद्यार्थ्यांना फी माफ झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना मोफत वीज पाचक मिळाले पाहिजेत, रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत, आणि तसेच आम्ही सुखलाल वारी यांच्या संकल्पनेतून वाघूर तापी पासून वाघूर पर्यंत ह्या नदी जोड प्रकल्प आहे तो झाला पाहिजे, त्याच्याकरता आमचा सुखलाल भाऊ बारी 12-2012 पासून नागपूरच्या आधी हिवाळी अधिवेशनामध्ये उपाशी आंदोलन करतोय, मात्र सरकारचं त्याकडे लक्ष नाही आहे, जलसंपदा मंत्री आहे तालुक्याला परंतु तरी सुद्धा त्या टेंटला सुद्धा भेट दिली जात नाही, म्हणजे मला गिरीश भाऊंना हे सांगायचंय राजकारण विषय सोडून द्या, मात्र गिरीश भाऊंना हे सांगायचंय गिरीश भाऊ तुम्हाला या तालुक्याने आमदार केलं मंत्री केलं, आता तरी या माझ्या गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांच्या पटलाकडे आता तरी बघा ते रडताय, तुम्ही नुसते आंदोलन करता 12 दिवस आंदोलन करता, शेतकऱ्याच्या कापसाला 7,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, मात्र मंदिर तुम्ही मंत्री झालात आणि विसरून गेले, आणि आता सुद्धा नम्र विनंती करतो आमदार गिरीश भाऊ माझे यांना माझी नम्र विनंती आहे, या तालुक्यामध्ये गिरीश भाऊंनी कबूल केलं आहे की या तालुक्यातील 1 इंच जमीन मी पाण्याखाली आणणार, तरच मी निवडणुकीला येणार, तुमच्या पुढे येणार, माझी गिरीश भाऊंना विनंती आहे की या तालुक्यातला शेतकरी हा घामगावा शेतकरी हा सुखवला पाहिजे, त्याकरता तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर हा शेतकरी हा सुखी होईल। शेतकरी आमच्या शिवसेनेच्या विचारातून तयार झालेला शिवसेना पक्ष आहे, आणि हा म्हणजे खरा म्हणजे शेतकऱ्यांचा पक्ष आहे, शिव उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितलंय की 100% कर्जमुक्ती मिळणार आणि 7-12 कोटी होणार, पहिलं काम ते सरकारमध्ये शिवसेनेचा सरकार आलं पहिलं काम ते, आणि बाकीचे सगळे काम होतील, आणि त्याला आम्ही साक्ष राहू म्हणजे पुन्हा आम्हाला लोकांकडे पैसे माग वाटून मतं मागायची वेळ येणार नाही, कारण की माझे पक्षप्रमुख उद्धव साहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, खऱ्या अर्थाने कैवारी आहेत,
इकडे मुंबईला काय होत आहे गडबड आणि ते विदर्भामध्ये इतर मराठवाड्यामध्ये ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाणी करत आहेत. असा माझा राजा आहे, असा माझा राजा आहे की जर शेतकऱ्यांच्या पायामध्ये काटा घुसला तर माझ्या राजाच्या डोळ्यामधून आसरू वाहणारा राजा आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये उलट आम्ही सांगतोय की परमेश्वराने शिवसेनेचं राज्य द्यावं. येणाऱ्या काळामध्ये हा जो शेतकरी सुखवणार असेल तर शिवसेना सुखवू शकते. जय हिंद. या वेळेस उद्धव साहेबांनी इतर नेते सत्ता स्थापनेमध्ये मग्न आहेत, पण आमचे उद्धव साहेब आदित्य साहेब हे मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन दौरा करत आहे आणि उद्धव साहेबांनी वचन दिलेलं आहे जर का शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर पहिलं काम हे आमचं सातबारा कोरा असणार आहे. मग जामनेरमधून आमच्या प्रमुख मागण्या युवा सेना शिवसेनेच्या माध्यमातून मुलांना 500 फुकट मुक्त द्यावं यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी यावी आणि प्रत्येक एकर 20,000 एकर प्रतिभाव मिळाला पाहिजे, हे आमचं मागणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यापुढे प्रत्येक आंदोलन करणार आम्ही, वेगवेगळं उघडं अंतयात्रा काढून आंदोलन करणार. अशा बरेचसे आंदोलन शिवसेना स्थायीने आंदोलन करू. विमा कंपन्यांमध्ये आता आमच्या मगाशी आमच्या मागे शहर प्रमुखांनी विमा कंपन्यांची तोडफोड केली, त्या पद्धतीने आम्ही सुद्धा शिवसेना स्थायीने आंदोलन इथं करू शकतो आणि त्याला आम्हाला भाग पाडू नये सरकारने, ही अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार. We'll be right back.